जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो, हाय स्टुडंट, हाऊ आर यू? वेलकम टू माय चॅनेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही स्टुडंट्सनी म्हणजे 10th ची एक्झाम पास आउट होऊन ज्या काही स्टुडंट्सनी 11th स्टँडर्डला म्हणजे 11th कॉमर्स ही फॅकल्टी सिलेक्ट केलेली आहे, 11th कॉमर्सला ज्या काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचं मी प्रथम स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11th स्टँडर्डमध्ये ज्या काही स्टुडंट्सनी ऍडमिशन घेतलेलं आहे, कॉमर्स ही फॅकल्टी सिलेक्ट केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या चॅनलवर आपण आजपासून 11th स्टँडर्डचे काय करणार आहोत, आपण व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही 11th स्टँडर्डचे ऍडमिशन घेतलेले स्टुडंट्स आहेत, या स्टुडंटसाठी कोणकोणते सब्जेक्ट लर्निंगसाठी आहेत किंवा कोणकोणत्या सब्जेक्ट आपल्याला स्टडी करायचे आहेत, या सब्जेक्टवरती आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. बघा, ज्या काही विद्यार्थ्यांनी 11th कॉमर्स ही फॅकल्टी सिलेक्ट केलेली आहे, अशा स्टुडंटना ज्या काही सब्जेक्ट आपण टीच करणार आहोत किंवा ज्या काही सब्जेक्ट तुम्ही स्टडी करणार आहे, या सब्जेक्ट विषयी थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. बघा, जे काही कॉमन सब्जेक्ट म्हणजेच FYJC जे काही 11th स्टँडर्डचे स्टुडंट आहेत, आपण कॉमर्सशी रिलेटेड बघतोय, त्यामुळे 11th स्टँडर्ड कॉमर्सचे जे काही स्टुडंट्स आहेत, या स्टुडंट्सना 12th स्टँडर्डमध्ये जे काही सब्जेक्ट असणार आहेत हे कॉमन सब्जेक्ट असणार आहेत. जे सब्जेक्ट तुम्ही आतापर्यंत कधीही लर्निंग केलेले नाहीयेत, कधीही स्टडी केलेले नाहीयेत, त्यातील किती सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी असणार आहे किंवा किती सब्जेक्ट तुम्हाला ऑप्शनल ठेवावे लागणार आहे, याविषयी देखील आपण डिस्कस करणार आहोत. बघा, आता या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डनी जो काही सिलेबस कॉमर्स म्हणजे 11th स्टँडर्ड असेल, 12th स्टँडर्ड साठी सिलेबस त्यांनी डिक्लेअर केलेला आहे, यावर आपण डिस्कस करणार आहोत. आता महाराष्ट्र स्टेट बोर्डनी जो काही करिक्युलम काढलेला आहे 11th स्टँडर्डचा, त्याच्यामध्ये कोणकोणते आणि किती सब्जेक्ट आहेत, मग किती सब्जेक्ट कंपल्सरी असणार आहेत किंवा कोणकोणते सब्जेक्ट ऑप्शनल आपल्याला असणार आहे, त्यातील कोणते सब्जेक्ट आपण सिलेक्ट करणार आहोत किंवा करू शकतो का, किंवा विद्यार्थ्यांची जी काही चूज करण्याची मेथड आहे ही बरोबर आहे का, याविषयी विद्यार्थी काय असतो तर कन्फ्युज असतो, त्यावर देखील आपण थोडंफार डिस्कस करणार आहोत. बघा, या ठिकाणी जे काही 7 मी सब्जेक्ट लिहिलेले आहेत, हे सर्व सब्जेक्ट 11th स्टँडर्डमध्ये जे काही स्टुडंट्सनी ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा ऍडमिशन घेणार आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी थोडीफार हेल्प करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बघा, जो काही फर्स्ट सब्जेक्ट आहे इंग्लिश, आतापर्यंत इंग्लिश सब्जेक्ट तुम्ही 10th पर्यंत स्टडी केलेला आहे, पूर्णपणे अभ्यास देखील केलेला आहे, आणि आता 11th कॉमर्समध्ये देखील इंग्लिश सब्जेक्ट हा तुम्हाला काय असणार आहे तर कंपल्सरी सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे. इथं कोणत्याही प्रकारचा ऑप्शन कॉलेजकडून तुम्हाला दिला जात नाही. त्यानंतर सेकंड नंबरचा जो काही सब्जेक्ट आहे मराठी और हिंदी और फ्रेंच और जर्मन, जे काही कॉलेज तुम्हाला अकॉर्डिंग करेल गिव्हन करेल, आता या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस बस किंवा करिक्युलम त्यांनी जे काही केलेले ते बघणार आहे. म्हणजे ऑफकोर्स की प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट कंपल्सरी असणार आहे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ऑप्शन तुम्हाला दिला जात नाही. कॉलेज जे काय अकॉर्डिंग करेल, कॉलेज जो काही सब्जेक्ट तुम्हाला गिव्हन करेल तो सब्जेक्ट तुम्हाला घ्यावा लागणार आहे. मग या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला मराठी सब्जेक्ट किंवा हिंदी सब्जेक्ट असू शकतो, तो सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करावा लागतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट, ज्याला आपण कॉमर्सची जान असं म्हणतो, तो जो काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे तो म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, याला आपण काय म्हणणार आहोत शॉर्टमध्ये तर अकाउंट्स असं म्हणणार आहोत. हा जो काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे हा कॉमर्समध्ये तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट असणार आहे. त्यानंतर 4 नंबरचा जो काही सब्जेक्ट आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, त्यालाच आपण शॉर्टमध्ये काय म्हणणार आहे तर OCM, हा देखील तुम्हाला काय असणार आहे कंपल्सरी सब्जेक्ट असणार आहे. आता इंग्लिश आणि मराठी हे दोन सब्जेक्ट तुम्ही आतापर्यंत स्टडी केलेला आहे, सब्जेक्ट मध्ये ऍक्च्युली काय इन्फॉर्मेशन आहे, कशा पद्धतीने सिलेबस असतो, हे देखील थोडंफार तुम्हाला माहिती असणार आहे. मात्र बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ज्याला आपण शॉर्टमध्ये अकाउंट असं म्हणतो, किंवा OCM असेल, हे दोन्ही सब्जेक्ट तुमच्यासाठी नवीन असणार आहेत का, तर डेफिनेटली नाही. का? तर दैनंदिन जीवनाशी ज्या सब्जेक्टचा आपण रोजच्या रोज आपला संबंध येत असतो, हे सर्व नॉलेज जे आपण प्रॅक्टिकली नॉलेज आपण घेत असतो, हे दोन्ही विषयामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे हे दोन्ही विषय काय असणार आहे तर आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेशन संबंधित असणार आहे, त्यामुळे ह्या दोन्ही विषयामध्ये काही अवघड असं
नाही, कारण बुककीपिंग आणि अकाउंटन्सी असेल किंवा ओसीएम असेल हे अतिशय इम्पॉर्टंट कॉमर्सचे सब्जेक्ट असणार आहेत आणि ते कंपल्सरी सब्जेक्ट आहे. या ठिकाणी कोणताही ऑप्शन तुम्हाला दिला जात नाही. त्यानंतर 5 नंबरचा जो काही सब्जेक्ट आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स, याला आपण शॉर्ट मध्ये इको म्हणतो, यालाच मराठीत आपण काय म्हणतो तर अर्थशास्त्र म्हणतो. भारताची अर्थव्यवस्था असेल, बँका म्हणजे काय किंवा बँकेची कार्य असतील, वैशिष्ट्ये असतील, ह्या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये केलेला आहे तर इकॉनॉमिक्स मध्ये केलेला आहे. हा देखील सब्जेक्ट अतिशय महत्वाचा असणार आहे. मात्र इकॉनॉमिक्सशी रिलेटेड 9वी 10वी मध्ये तुम्ही थोडाफार स्टडी केलेला आहे. त्याच पद्धतीनं अकाउंट असेल किंवा ओसीएम असेल, आता अकाउंटमध्ये हिशेब लेखन कशा पद्धतीनं ठेवायचं आहे किंवा हिशेब लेखनाच्या पद्धती कोण कोणत्या आहेत, डबल एंट्री सिस्टीम असेल, सिंगल एंट्री सिस्टीम असेल, ह्या सर्व गोष्टींचा आपण काय सिस्टमॅटिक रित्या कशा पद्धतीने हिशेब लेखन करणार आहोत हे या सब्जेक्ट मध्ये आपण स्टडी करणार आहे. त्यानंतर ओसीएम असेल, उद्योगधंदे असतील, व्यापार म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय किंवा त्यांचे फंक्शन्स कोणकोणते आहेत, ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहेत, मग या सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करायचं आहे, भविष्यामध्ये एक सक्सेसफुल एंटरप्रेनर कशा पद्धतीनं बनवू शकतो, या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपल्याला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ज्याला आपण ओसीएम मराठीमध्ये वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन असं आपण म्हणतो, या सब्जेक्ट मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. इकॉनॉमिक्स देखील आपण बघितलेला आहे. त्यानंतर 6 नंबरचा जो काही ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला सांगितलं, यामधला तुम्हाला एनी वन काय करायचंय, सिलेक्ट करायचंय, चूज करायचंय. जे काही कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे, ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, तर कॉलेजमध्ये जे काही सब्जेक्ट आहे त्यामधील एखादा सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो, ज्याला आपण ऑप्शनल सिलेक्ट एनी वन, यातला वन सब्जेक्ट काय करायचंय तुम्हाला चूज करायचा आहे. मग त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक, लॉ और सेक्रेटरी प्रॅक्टिस असेल, त्यालाच और कोऑपरेशन और आयटी, ज्याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं म्हणणार आहोत. आता हे सर्व सब्जेक्ट तुम्हाला ठेवण्याची गरजच नाही, यातील एनी वन काय करायचंय चूज करायचं आणि तो सिलेक्ट करून तुम्हाला ठेवायचंय. आता मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक ज्यांना ठेवायचंय, पुढे जर फ्युचरमध्ये सीए व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मॅथ्सची गरज असते, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स ठेवणं बेटर. त्यानंतर त्याला सेक्रेटरी प्रॅक्टिस आहे, ज्याला आपण चिटणीसाची कार्यपद्धती म्हणतो. जर या ठिकाणी हा थेरॉटिकल सब्जेक्ट असला तर पुढे एम असेल विद्यार्थ्याचं की सीएस व्हायचंय, तर अशा विद्यार्थ्यांनी आय होप की सेक्रेटरी प्रॅक्टिस बेटर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर कोऑपरेशन आहे, अतिशय सिंपल आणि सोपा सब्जेक्ट आहे, थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. किंवा आयटी असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जर कॉलेजमध्ये आयटी विषय असेल तर बेटर की तुम्ही आयटी ठेवणं गरजेचं आहे. जर सेक्रेटरी प्रॅक्टिसला और आयटी असेल तर बेटर की तुम्ही आयटी ठेवू शकताय. किंवा सेक्रेटरी प्रॅक्टिसला और कोऑपरेशन असेल तर एसपी तुम्ही बेटर की ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या चॉईसनुसार किंवा पुढे फ्युचरमध्ये जे काही एम आहे यानुसार तुम्ही ह्यातील सब्जेक्ट एक काय करू शकता, चूज करू शकता, सिलेक्ट करू शकता. 5 सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला कंपल्सरी असणार आहेत, 1 सब्जेक्ट यातला तुम्हाला ऑप्शनल काय करायचं आहे, ठेवायचा आहे. आणि 7 नंबरचा जो काही एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, ज्याला आपण ईव्हीएस असं म्हणणार आहे, हा सब्जेक्ट मध्ये आपण काही स्टडी करणार नाही, जे काही प्रॅक्टिकल नॉलेज आहे ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट अँड असाइनमेंट काय करणार आहोत आपण कम्प्लीट करणार आहोत. हे सर्व विषय काय करायचे तुम्हाला 11 कॉमर्स मध्ये स्टडी करायचे आहे. जे काही 12वी म्हणजे जे काही 12वीचे आपले स्टुडंट्स आहेत, जे आपल्या चॅनलला नेहमी फॉलो करतायत, जे काही परमनंटली आपल्या चॅनलचे व्ह्यूअर्स आहेत, अशा स्टुडंट्सनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या आसपासच्या परिसरातील स्टुडंट असतील किंवा आपले बहीण भाऊ असतील किंवा इतर आणि कोणी फ्रेंड सर्कलमध्ये काही स्टुडंट असतील, तर त्यांच्यापर्यंत जे काही आपण 11 कॉमर्सचे एवढे काही अभ्यासक्रमाशी रिलेटेड व्हिडिओ करणार आहोत किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डनी ज्या काही योजना काढल्या असतील अभ्यासक्रमाशी रिलेटेड, या सर्व गोष्टीविषयी आपण काय करणार आहोत, इन्फॉर्मेशन रिलेटेड काय असेल तर या सर्व गोष्टीवरती आपण व्हिडिओ तयार करणार आहोत आणि हे व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड करणार आहोत. त्यामुळे 12th स्टँडर्डचे जे काही नेहमीचे व्ह्युअर्स आहेत आपले किंवा जे काही आपल्या चॅनलला ज्या स्टुडंटनी सबस्क्राईब केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी जे काही आसपासचे 11 कॉमर्सला ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे किंवा हे व्हिडिओ शेअर करायचे आहे. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, टेक केअर.
जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.